रात्री गुरुवारी रात्री झालेला वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं महावितरण कंपनीला त्याचा सर्वाधिक फटका बसला कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे चोपन्न विद्युत खांब कोसळले तर अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटल्या आणि अकरा रोहित्र खराब झाली गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला वादळी वाऱ्यांमुळे काही घराचे पत्रे उडाले पत्र्यांची शेड जमीनदोस्त झाली वादळी वाऱ्याचा महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चदाब वाहिनीचे एकशे सत्तर आणि लघुदाब वीजवाहिनीचे दोनशे चौऱ्याऐंशी खांब कोसळले त्याशिवाय अकरा रोहित्र खराब झाली अनेक ठिकाणच्या वीजवाहक तारा तुटल्या परिणामी काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला